डीपीडीसीमध्ये बोलू दिलं नाही असा आरोप झाला होता, त्याच्यावर अजितदादांनी उत्तर दिलेलं आहे. आपल्यासोबत आहेत ताई, आहेत ताई, काय सांगाल? दादा म्हणतात की डीपीडीसीमधलं कोण किती बोललं याचं सगळं रेकॉर्ड आहे, सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न आहे. ओ, मी खूप बोलले, मी सकाळी पण प्रेसमध्ये म्हणले, मी डीपीडीसीत खूप बोलले. जरी नियम कायदे सांगितले असते तरी मी मन मोकळेपणे बोलले. फक्त आदरणीय पवार साहेब जेव्हा बोलले त्याच्यानंतर हे जी आर सांगितला त्याचं आम्हाला थोडंसं दुःख झालं, कारण का आदरणीय पवारसाहेब वयानेही मोठे आहेत आणि अनेक वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते, त्याच्यामुळे पदानी वयानी सगळ्यांनीच तेच मोठे आहेत. त्यामुळे पवारसाहेब बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीने एखादा जी आर सांगावा हे मला थोडं खटकलं, मी नसतं तसं केलं. धन्यवाद ताई. आणि प्लीज रेकॉर्डवर ठेवा, मी जरी जी आर सांगितला तरी मी मन मोकळेपणे बोलले. मी डीपीडीसीमध्ये मी मन मोकळेपणाने बोललेले आहे, मात्र वयाने आणि सर्वच बाबतीत मोठे असणाऱ्या पवारसाहेब बोलायला लागल्यानंतर जो नेम सांगितला त्याच्यावर आमचा आक्षेप असल्याचं या ठिकाणी सुप्रियाताईंनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन सुनीलसह दिनकर तोरा, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.